पूरे राज्य में मुख्यमंत्री माझी लाड़की बहन योजना की घोषणा के बाद विपक्ष पर इस योजना के विषय में प्रतिक्रिया देते हुए शिवसेना प्रवक्ता अरुण सावंत ने महा विकास आघाड़ी के नेताओं पर अप्रचार फैलाने का आरोप लगाया है, जहां उन्होंने कहा कि सत्ता के लालच में महा विकास आघाड़ी के नेता महिलाओं के कल्याण के लिए घोषित इस योजना के विषय में झूठी अफवाह फैला रहे हैं। साथ ही उन्होंने महिलाओं से आह्वान किया है कि किसी भी झूठी जानकारी में न फंसते हुए आप 31 अगस्त तक फॉर्म भरें और योजना का लाभ पाएं। सत्तेची लालसा आणि खुर्चीचा मोह या पायी आंधळी झालेल्या महाविकास आघाडीने आणि त्यांच्या नेत्यांनी, खास करून विजय वडेट्टीवार, नाना पटोले, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे, संजय राऊत यांनी महिलांच्या उन्नतीकरिता सरकारने, महायुती सरकारने जी काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना सुरू केलेली आहे, या योजनेच्या विरोधात नाना प्रकारे त्यांनी खोट्या खोट्या बातम्या पसरवायला सुरुवात केलेली आहे, विरोध करायला सुरुवात केलेली आणि खोटं नॅरेटिव्ह पसरवू लागलेले आहेत। आता पहा, कालच त्यांनी विविध टुकार वर्तमानपत्रांद्वारे आणि यूट्यूबमधील काही माध्यमांद्वारे अशी अफवा पसरविली आहे की ही जी काही मुख्यमंत्री लाडकी माझी बहीण योजना आहे, ही योजना 31 ऑगस्टला खरं तर बंद होणार आहे, परंतु हे महाविकास आघाडीचे नेते असं खोटं गोष्टी सांगत आहेत की 1 ऑगस्टलाच या योजनेची लाभार्थींची अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे, म्हणजे 1 ऑगस्टलाही बंद होणार आहे असा त्याचा अर्थ निघतो। परंतु जनतेला मी आवाहन करेन, खास करून या महाराष्ट्र राज्यातील महिलांना माझं हात जोडून आवाहन आहे की या महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून जे काही खोट्या गोष्टी सांगितल्या जात आहेत त्या फक्त आणि फक्त सत्तेच्या लालसेपोटी पसरविल्या जात आहेत आणि यामध्ये जनतेचं, खास करून महिलांचं नुकसान होणार आहे, तेव्हा महिलांनी जागरूक राहावं। ही जी काही योजना आहे ही 31 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे आणि जुलैपासून त्याचं बेनिफिट सर्वांना मिळणार आहे, तेव्हा कुणीही कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नये। 31 ऑगस्ट ही या योजनेची शेवटची तारीख आहे, तोपर्यंत आपण निश्चिंत राहून या योजनेचे फॉर्म भरावेत आणि हिचे योजनेचे फायदे आपण घ्यावेत असं मी आपणास कळकळीचं आवाहन करतो। आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांद्वारे हा जो काही खोटा प्रचार चालू आहे त्याचा मी निषेध करतो। धन्यवाद।